राज्य उत्पादन शुल्क धुळे व मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने आज सकाळी अनवर नाला व वडजाई गावात छापा टाकून अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई केली। या कारवाईत 400 लिटर स्पिरिट, 500 लिटर वॉश, खाली बॉटल, नवसागर असा लाखोंचा ऐवज जप्त केला आहे। अनवर नाला परिसरासह वडजाई गावात अवैध दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागासह मोहाडी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बीएस महाडिक, निरीक्षक बाळासाहेब नवले, दुय्यम निरीक्षक अमोल पाटील, तुषार देशमुख, एसआर नजन तसेच मोहाडी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत, उपनिरीक्षक एमआय मिर्झा, हेड कॉन्स्टेबल गणेश भांबरे, कांतीलाल शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल देवा वाघ, धीरज गवते, जितू वाघ, अश्विन गरुड यांच्या पथकाने अनवर नालासह वडजाई गावात छापा टाकला। यात 2,08,100 रुपये एवढ्या किमतीचा ऐवज जप्त केला आहे।